आम्ही तुम्हाला आज आमच्या बातमीत ड्रीम इलेव्हन करोडमध्ये करोडो रुपये कसे कमवायचे ते सांगणार आहोत आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहोत ज्यातून तुम्ही मोठी कमाई करू शकता यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल आपल्या देशात सध्या दे इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आय पी एलची क्रेज पाहायला मिळते आम्ही तुम्हाला सांगतो आय पी एलच्या या हंगामात आत्तापर्यंत सतरा सामने खेळले गेले लोक केवळ स्टेडियममध्ये येऊनच नव्हे तर घरात राहून आय पी एलची मजा घेतात तर दुसरीकडे काही लोक आय पी एलचा फायदा घेत ड्रीम इलेव्हनच्या माध्यमातून पैसे कमवत आहेत आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही देखील ड्रीम इलेव्हन खेळत असाल आणि श्रीमंत होण्याचं स्वप्न पाहत असाल तर ही बातमी तुमच्या खूप कामाची आहे आम्ही तुम्हाला आज हे बातमी ड्रीम इलेव्हन करोड रुपये कसे कमवायचे सांगणार आहोत आज मी तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहोत ज्यातून तुम्ही मोठी कमाई करू शकता ड्रीम इलेव्हनमध्ये तुम्ही तुमची टीम निवडून श्रीमंत होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता त्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल सर्वप्रथम कोणता खेळाडू कसा कामगिरी करतो हे लक्ष ठेवावं लागेल खेळाडूच्या कामगिरीवरच तुम्ही तुमचा संघ तयार करू शकता जर तुम्ही एक चांगला संघ तयार केला आणि क्रमवारीत वर जाण्यास व्यवस्थापित केलं तर तुमची बंपर कमाई होईल खेळपट्टी आणि नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावते ड्रीम इलेव्हन अंतर्गत संघ निवडताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील सर्वप्रथम तुम्हाला खेळपट्टी आणि मैदानावर लक्ष केंद्रित करावं लागेल खेळपट्टीवर मागील रेकॉर्डवरून तुम्ही ठरवू शकता की फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी किती महत्त्वाचे जर खेळपट्टी गोलंदाजीसाठी उत्तम असेल तर तुम्हाला गोलंदाजांची संख्या वाढवावी लागेल एवढंच नाही तर काही उत्कृष्ट गोलंदाजांची निवड करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं याशिवाय नाणेफेक तुमच्यासाठी रिम इलेव्हन संघ बनवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकते जी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल समजा एक कमकुवत संघ असेल आणि त्यानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर दुसऱ्या संघाच्या गोलंदाजांची संख्या थोडी वाढवता येईल याचं कारण म्हणजे संघ लवकर आऊट होण्याची शक्यता जास्त आहे मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज